आणि सुरुवातीला जिओने म्हणजे कसं आहे की खूप कमी रेटमध्ये सिम कार्ड प्रोव्हाइड केले, त्याच्यानंतर खूप बेनिफिट मुलांना मिळाला. परंतु सडनली इन्फ्लेशन कंडिशन जर बघतं, एक अर्थशास्त्र या दृष्टीने आपण जर कधी विचार केला, तर सध्याच्या याच्यामध्ये बजेटमध्ये असं म्हटलं जातं की रुपया येतो कसा आणि जातो कसा. तर ह्यावरती जिओने हे एक मला असं वाटते की एक प्लॅन केलेला आहे की सुरुवातीला त्यांनी एक व्यसन लावलं, प्रत्येक विद्यार्थ्यांनी जिओचं एक सिम कार्ड, प्रत्येक व्यक्तींनी गव्हर्नमेंट सर्वंटीसुद्धा जिओचं एक कार्ड याचा वापर केलेला आहे. परंतु आता त्याचे रेट आणि त्याचे चार्जेस जे आहे ते डिफरंट दिसून येत आहे. खरं म्हटलं म्हणजे की कुणीही व्यक्ती जर एखादं सिम कार्ड वापरतो तर त्याचा नंबर हा प्रत्येक व्यक्तींना जातो आणि प्रत्येक व्यक्तींची अशी थिंकिंग राहते की बाबा माझा नंबर जो आहे तो इतरांना गेलेला आहे, तो कंटिन्यू चालू असावा. मग त्याचा रेट जरीही वाढले तरीही त्याचं लोक उपभोग घेतात. खरं म्हटलं म्हणजे मी तर एक इथं क्रिटिसाइज करू शकतो, एक अपवाद म्हटल्या जाते या गोष्टीला, की जिओ जे आहे तर प्रत्येक व्यक्तींना एक त्याचं व्यसन लागलेलं आहे आणि त्या गोष्टीमध्ये लोक त्याचा उपभोग जास्त करत आहे. आता एका प्रकारे भाववाढ होत आहे आणि दुसरे प्रकारे लोकांचं जे आहे ते शोषण होत आहे.